मी आपल्या सगळ्यांसमोर एक नम्र विनंती करतो की आमचा धक्का लागल्याचं एक जरी फुटेज दाखवलं संदीप देशपांडे राजकारण सोडून दे, सोडून देईल. जो गुन्हा आमच्यावर दाखल केला तो गुन्हा खोटा गुन्हा होता आणि त्या खोट्या गुन्ह्यासाठी अख्खे महाराष्ट्रातले पोलीस आम्हाला शोधत होते. तुम्ही म्हणालात ना आत्ता या क्षणी धक्का लागला संदीप देशपांडे राजकारण सोडायला तयार आहे. भूमिगत म्हणा, भूमिगत. एखाद्याच्यावर गुन्हा साबित झाल्यानंतर तो सापडत नाही ना, त्याला फरार असं म्हणतात. ह्या महाराष्ट्र सैनिकांचा विषय सगळ्यांना तडीपाऱ्या लावल्यात तुम्ही 14-14 दिवसाच्या या पूर्ण आंदोलनाच्या दरम्यान. अशी कुठली हिंसक घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्ही आज सूड उगवताय आमच्यावर? का आम्ही हनुमान चालीसा म्हटलं हे तुम्हाला झोंबलं? का सन्माननीय राजसाहेब बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत हे तुम्हाला झोंबलं? नेमकं झोंबलं काय? सूड उगवताय ठीक आहे, पण कशाचा सूड उगवताय हे तर कळू द्या आम्हाला. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय? मला असं वाटतं ज्यांनी आमचे रातोरात नगरसेवक चोरले, आमच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आमच्या महाराष्ट्र सैनिकांना 14-14 दिवस तडीपाऱ्या लावल्या, त्यांच्याकडनं आम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवावी का? म्हणजे तुम्ही असतात तरी तुम्ही ठेवली असते का मला सांगा. संदीपजी, 16 दिवस संदीप देशपांडे, संतोष धुरे आणि संतोष तुमचे साळी जे आहेत त्यांच्यावर कारवाई, गुन्हा दाखल आणि सगळं गोष्ट सुरू होतं. 16 दिवसानंतर तुम्ही मुंबईत परतलेला आहे, एकंदरीत हा सगळं काय नेमकं घडलं, घटना असेल किंवा असेल सगळे संदर्भ काय? सर्वात प्रथम माझ्या आपल्या सर्वांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो. माझ्या सर्व पत्रकार मित्रांचे, चॅनलवाल्यांचे, की तुमचं जे फुटेज होतं ते स्वयंस्पष्ट फुटेज होतं की जी जो गुन्हा आमच्यावर दाखल केला तो गुन्हा खोटा गुन्हा होता आणि त्या खोट्या गुन्ह्यासाठी अख्खे महाराष्ट्रातले पोलीस आम्हाला शोधत होते. मला असं वाटतं हे तुमच्या फुटेजमुळे स्पष्ट झालं आणि तुमचं फुटेज आहे त्याचे स्क्रीनशॉट आमच्या सन्माननीय जे वकील साहेब होते त्यांनी न्यायालयात दाखवले आणि त्याच्यावरनं ते स्पष्ट झालं की अशा प्रकारे कुठलाही गुन्हा घडला नव्हता, आमचा कुठलाही धक्का लागला नव्हता आणि हे सगळं सरकारने दबाव बनवण्याचे, म्हणजे आम्ही सरकारच्या विरोधात बोलू नये, आम्ही ज्या प्रतिक्रिया देतो त्या देऊ नये, आमचं थोबाड बंद राहावं, या सगळ्या गोष्टींसाठी हा सगळा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर संपूर्ण विश्वास होता आणि त्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला. एका महिला पोलिसाला धक्काबुक्की करणं, एका पीआयच्या पायावरून गाडी घालणं, याचबरोबर हेतू पुरस्सर हा सगळा प्रकार तुम्ही घडवून आणला असा सर्व होता. 353 आहे, अनेक कलम लावण्यात आलेले. बघा, कलम तर त्या नमित राणा मॅडमवर राजद्रोहाचं पण लावलं. कलम लावायला काही सगळ्या गोष्टी लागत नाही, मनाला येईल ती कलम लावू शकतात. शेवट सरकार त्यांचं आहे. माझ्या मनात आलं उद्या मी 302 कलम लावेन, उद्या तुम्ही अजून 376 कलम लावाल, कलम लावायला काय. पण जे कलम तुम्ही लावताय तशी घटना घडली आहे का? मला वाटतं आपल्यापैकी कोण उपस्थित होतात त्या दिवशी? सगळेच होतात. माझा तुम्हाला नम्रपणे एक प्रश्न आहे, खरोखर आमचा धक्का लागला का? तुम्ही उत्तर द्या मला. तुम्ही म्हणालात ना आत्ता या क्षणी धक्का लागला संदीप देशपांडे राजकारण सोडायला तयार आहे, पण मनावर हात ठेवून सांगा. तुम्ही सगळे पत्रकार तिथे उपस्थित होता आणि माझ्याकडे एका न्यूज चॅनलचं फुटेज आहे, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत आम्ही. त्या फुटेज मला स्पष्ट दिसते. मेल स्पेशल नाव काय त्यांचं? बेलोसे. ते बेलोसे साहेब त्या कसार साहेबांच्या पाठी होते आणि त्या बेलोसेंच्या पाठी त्या महिला अधिकारी होत्या आणि त्या बेलोसेंचा धक्का त्याला लागला. हे माझ्याकडे याचा फोटो आहे, फोटो. असं असताना सरकारने दबाव बनवून, पोलीस स्टेशनवर दबाव बनवून, काहीतरी त्या फुटेजमधल्या थोडेसे शॉर्ट्स कट करून, चुकीचं आहे गोष्ट. ठीक आहे, तुमचा राजकीय खुन्नस आहे आमच्यावर तुम्ही काढलात, आज तुमचे दिवस आहेत, आमचे दिवस येतील, त्यामुळे या गोष्टी चालत राहतात. सत्ताधाऱ्यांनी घडवून आणला का तो प्रकार? नाही, घडवून आणला नाही, तो इन्सिडेंट घडला. मला असं वाटतं त्या घाई गडबडीत त्यांना धक्का लागला, तो आमचा लागला नाही. याचा फोटो आहे माझ्याकडे, तो मी पाहिजे तर तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करू शकतो, पण तो एकाच चॅनलचा आहे म्हणून बाकीच्या चॅनलनी दाखवणार नाही असं करू नका.
मुळात प्रश्न हा आहे की 149 ची नोटीस होती, घरातून बाहेर निघण्यास तुम्हाला मज्जा होता, अशा परिस्थितीत एक सेकंड 149 ची नोटीस मध्ये कुठे लिहिलंय की तुम्ही बाहेर पडू नका असं? वाचा ती नोटीस, वाचा 149 ची. मला असं वाटतं आपण बातम्या आपण करण्यापूर्वी पहिले कायदा समजून घेतला पाहिजे. 149 नोटीसमध्ये असं म्हटलं होतं की तुमच्यामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला त्याच्यावर जबाबदार धरण्यात येईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता का? तर नव्हता झाला. मग जबाबदार तुम्ही कशासाठी ठरलं आम्हाला? कशासाठी आमच्यावर? बरं, आपण आपल्यापैकी कोण होतं मला माहीत नाही त्या दिवशी, पण तुम्ही होता. मी पोलिसांना स्पष्ट विचारलं की मला तुम्ही मला डिटेन करताय का, ते तुमच्या फुटेजमध्ये पण आहे. त्याच्या अगोदर राजसाहेबांच्या घरी जायच्या आधी मी त्यांच्याशी बोललो, हात मिळवला, आहे ना, त्याचं पण फुटेज आहे, तेही दाखवतो तुम्हाला. असं असताना तुम्ही जर अशा पद्धतीने सुडाचं राजकारण जर हे सरकार करणार असेल तर मला वाटतं गांधीजींचं एक वाक्य आहे की मी डोळा काढला म्हणून तू डोळा काढलास, तर त्याचं मला असं वाटतं कुठेच एंड नाही आहे त्याला. आज तुम्ही सुडाचं राजकारण करताय, उद्या सत्ता आल्यावर आम्ही तुमच्यावर सुडाचं राजकारण करू, तर त्याला शेवट कुठे आहे? हे कुठल्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय की एकमेकांवर एवढा खुन्नस ठेवायचा? रात्री 12-12 1-1 वाजता माझी पत्नी एकटी असताना, माझा मुलगा लहान असताना तुम्ही घरी पोलीस पाठवता लपून, त्याचंही सी सी फुटेज आहे माझ्याकडे. कशा पद्धतीने तुम्ही एका महिलेला न घेता तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाता दबाव निर्माण करायला म्हणून? हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? आणि तुम्ही नंतर तुमच्या भाषणामध्ये म्हणणार की केंद्र सरकार सुडाचं राजकारण करते, मग तुम्ही काय करताय? ठीक आहे, जी घटना घडली ती आम्ही न्यायालयात लढा दिला, आम्ही ती गेलो, पण मला असं वाटतं की जबाबदारीचं भान हे सगळ्यांनी वाळायला पाहिजे. की आपण समजा एखादी बातमी जरी दाखवतोय तरी ती खरोखर तिथे घटना घडली आहे काय तिथल्या पत्रकारांना माहीत होतं बरं. मी आपल्या सगळ्यांसमोर एक नम्र विनंती करतो की आमचा धक्का लागल्याचं एक जरी फुटेज दाखवलं संदीप देशपांडे राजकारण सोडून दे, सोडून देईल. एकही एकाने दाखव फुटेज की बाबा हा तुमचा गाडीचा दरवाजा लागला किंवा या गाडीचा धक्का लागला किंवा आमच्यापैकी कोणाचा स्पर्श झाला त्या ताईंना. का मग त्या ताईंना आत्तापर्यंत रजेवर टाकले? सक्तीची रजा का दिली आहे त्यांना? का त्यांना मीडियासमोर आणलं नाही? पण हे प्रश्न कोणीच विचारले नाही, कारण आम्हाला विचारायचेच नाहीत ते प्रश्न. हे सगळं सुरू असताना, अर्थात तुम्ही त्यावेळी नव्हतात, पण राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलं होतं की सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये, आणि त्यात थेटपणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचं नाव घेण्यात आलं होतं. हे सगळं कोण करतंय असं तुम्हाला वाटतंय ज्या पद्धतीने सगळी कारवाई झाली? सर्वात पहिले तर सन्माननीय राजसाहेबांचे खूप खूप आभार. या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबियांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले, आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, आणि माझ्या पक्षातले सर्वच नेते मंडळी, आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक उभे राहिले. बरं, माझं ठीक आहे, माझ्यावर तुमचा खुन्नस होता राजकीय. त्यांनी विचारलं संतोषनी काय वाईट केलेलं? हा तर बाजूला उभा होता, हे तर सगळ्यांनी बघितलं, मग ह्याच्यावर का केस घातली? बरं, घातली ती घातली जेलमध्ये, अत्यंत वाईट परिस्थितीत त्यांना ठेवलं गेलं. म्हणजे एका राजकीय आता राजकीय गुन्हा होता, याला तुम्ही खुनी लोकांच्या बॅरकमध्ये ठेवता त्रास द्यायला म्हणून, अट्टल गुंडांच्या बॅरकमध्ये ठेवता तुम्ही आमच्या संतोष साळीला, शाखाध्यक्षाला, एवढा तुम्हाला सूड उगवायचा आमच्यावर? मला असं वाटतं या पद्धतीचं राजकारण हे फार काय त्याला असं म्हणतो, ज्यांची फार लहान बुद्धी आहे अशा पद्धतीचं राजकारण आहे. फरार या शब्दाचा डेफिनेशन काय, त्याची व्याख्या काय, एकदा ती आपण समजून घेऊया. एखाद्याच्यावर गुन्हा साबित झाल्यानंतर तो सापडत नाही ना, त्याला फरार असं म्हणतात. आणि भूमिगत म्हणाल तर आत्ता भावना गवळी सुद्धा भूमिगत आहेत, अनिल देशमुख पण होते, आणि जे शिवसेनेचे शाणे नेते आम्हाला सांगत होते हजर व्हा, हजर का नाही होत, भावना गवळी का नाही हजर झाली हो आत्तापर्यंत? अनिल देशमुख किती दिवस लपले होते? प्रताप सरनाईक कुठे गायब होते? तुमचा तर गृहमंत्री होता, आणि आम्हाला सल्ले देताना लाजा नाही वाटत एकाला पण?
सर, या दरम्यान राज ठाकरेंनी तुमच्याशी संवाद साधला? नाही, तो आमचा वैयक्तिक विषय तो तुम्हाला सांगणार का? पण मी तेच म्हणतोय परत एकदा की संतोष आणि संदीप देशपांडे दोघही वारंवार सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून हे ठरवून झाले असं वाटतं? नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा अन्यायाच्या विरोधात लढतच असतो. एकट्या संदीप देशपांडे किंवा संतोष धुरीचा विषय नाही, हा महाराष्ट्र सैनिकांचा विषय. सगळ्यांना तडीपाऱ्या लावल्यात तुम्ही 14-14 दिवसाच्या या पूर्ण आंदोलनाच्या दरम्यान. अशी कुठलीही हिंसक घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्ही आज सूड उगवता आमच्यावर, का आम्ही हनुमान चालीसा म्हटलं हे तुम्हाला झोंबलं, का सन्माननीय राजसाहेब बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत हे तुम्हाला झोंबलं, नेमकं झोंबलं काय? सूड उगवतं ठीक आहे, पण कशाचा सूड उगवतं हे तर कळू द्या आम्हाला.